श्रीरंग भारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत, संसद रत्न आहेत. त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी फार जवळून पाहिले, खूप कमिटेड खासदार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत, कारण का ही इज आस्किंग ऑन मेरिट. त्यांना असं वाटतं की फिट्स इन द मेरिट. जर तसा एक खासदार जो संसद रत्नही झालेला आहे, त्यांनी कष्ट केलेले आहेत, निवडून आलेले आहेत एवढा संघर्ष करून, त्यानंतर त्यांना मंत्रीपद हा त्यांचा अधिकार आहे त्यांचा, त्यांना जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय. आणि फॉर्म्युला म्हणजे मी काल देवेंद्रजींचं तुमच्याच चॅनलवर भाषण ऐकलं, ते म्हणले की एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना तोच लागू आहे, पण ते दिसत नाही या केसमध्ये. आणि मला खरं मी तुम्हाला सांगू, म्हणजे मला श्रीरंग भाऊंना मी भेटल्यावर म्हणणार आहे की श्रीरंग भाऊंना खूप वर्ष अनुभव आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसा वागतो हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे, म्हणून तर पहिला प्रॉब्लेम सुरू झाला. नाही, लोकसभा हा एकच उद्देश भाजपचा होता, लोकसभेपुरतं सगळ्यांना वापरून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांचा फार विचार करायचं नाही, हे कृतीतून आता सिद्ध झालेलं. आणि आम्ही नेहमीच सांगत आलो की भाजपला या सगळ्या फोडाफोडीतून लोकसभेला आपलं बहुमत गाठायचा प्रयत्न होता, आणि म्हणून फुटलेल्या गटाला किती महत्व द्यायचं हे आता त्यांनी ठरवलेलं, आणि ते आता या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसून आलेलं. अजित पवारांना सुद्धा या सगळ्याच्या, मी तेच म्हणलं, दोन्ही गटांचं अस्तित्व हे कशा पद्धतीनं भाजप ठेवणार आहे हे साधारणपणे आता कृतीतून दिसून आलेलं आहे की गरज कुठपर्यंत आहे. आणि म्हणूनच काल सुद्धा भुजबळ साहेब बोलले आम्हाला एवढ्या सीट पाहिजेत, याची सुरुवात झालेली आहे या सगळ्या गोष्टीची. आणि मला वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही.